आदल्यात लोकांनी केलाय काय सांगाल, आणि काही तरुणांनी सुद्धा आज आत्महत्या केली, मराठा योद्धा म्हणून काय सांगाल? आता काय गृहमंत्र्यांचं राज्य, त्यांच्या राज्यात कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित नाही, लोकांवर दिवसाठवडे हल्ले व्हायला लागले. गृहमंत्र्याचं बारीक लक्ष पाहिजे, ज्या गोष्टीवर लक्ष नाही पाहिजे त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं, आणि ज्या गोष्टीवर लक्ष पाहिजे त्याच्यावर कमी, म्हणजे जिथं आवश्यकताच नाही त्यांच्यासाठी त्यांच्या गृहमंत्री पदाचा वापर करायचा, आणि जिथं आवश्यकता आहे तिथे मात्र पॉवर नाही वापरायचं. आता कुठे गुन्हे दाखल सुरू आहेत मराठ्यांवरती, गोरगरिबांचे पोरावर करायचे, आता मराठ्यांच्या पोरावरती हल्ला झाला. आता एस पी तातडीनं तर कलिहून त्याला संरक्षण देऊन आरोपी पकडणार आहेत का? गृहमंत्रीसुद्धा ताबडतोब आता हे आरोपी पकडून त्याला संरक्षण लावणार आहेत का? हे सुद्धा मराठ्यांसमोर प्रश्न आहेत. बघूयात ना गृहमंत्री नेमकं काय करते, विनाकारण कामात खूप वेळ आहे त्यांना वेळ द्यायला. मग आता हे गोरगरिबांच्या लेकरावर हल्ला झाला, दिवसाढवळ्या जर असे मराठ्यांच्या लोकांवर हल्ले व्हायला लागले आणि फडणवीस साहेब गृहमंत्री असताना, बघूयात आता किती न्याय देतात. बाकीकडे वेळ आहे त्यांना खोटे गुन्हे दाखल करायला लावायला, एस पींना सांगायला, पिंपळनेरच्या गाड्या धरायला लावायला, महिलांवरती गुन्हे दाखल करायला, कुठं पोराने हलक्या लावल्या डीजे लावले तिथं गुन्हे दाखल करायला गेले, 4 महिन्यापूर्वी केलेल्या आंदोलनाचे आता गुन्हे दाखल करायला गृहमंत्र्याला गेले. आता तर दिवसाढवळे हल्ला झाला आहे, आता बघूयात ना याला न्याय मिळतो का, त्याचे आरोपी ताबडतोब पकडले जातात का, एस पी तातडीने याच्यावर ॲक्शन बिलचे घेतात का, गृहमंत्री का एस पीला सांगतात की ॲक्शन घेऊ नको, मराठ्यांच्या लोकांवरती हल्ले झाले पाहिजे, असं गृहमंत्र्याचं मत आहे की काय? आता उघड पडेल ना, याला पण संरक्षण लावतात की नाही, आता याच्या जीवाला तर धोका आहे. बघूयात आता गृहमंत्री काय करते ते, मराठा बघतोय गृहमंत्री काय करते, अमोल खोनेंना न्याय मिळतोय की नाही मराठा समाज बघतोय. धन्यवाद.